उद्या निर्णयाची गुढी उभारणार काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारीचा विश्वास तर मवियात बिघाडी नाही राऊतांचं स्पष्टीकरण तर सांगलीच्या जागेवर बाळासाहेब थोरातांचाही दावा. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू संघाकडूनही उमेदवारांची चाचपणी विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरात घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सदिच्छा भेट असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल ईडीला संपूर्ण सहकार्य करणार कीर्तिकरांचं वक्तव्य. रोहिणी खडसे आज शरद पवारांची पुण्यात भेट घेणार रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष. पंतप्रधान मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर विदर्भात वर्धा भंडारा आणि नागपूरमध्ये सभा. मुंबईचा पाणीसाठा 27% तर राज्यातील धरणांमधला पाणीसाठा 35% जून अखेरपर्यंतच जेमतेम पुरेल एवढाच पाणीसाठा. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. बीएससीच्या मार्केट कॅपचा उच्चांक पहिल्यांदाच 400 लाख कोटी रुपयांच्या पार 9 महिन्यांच्या कालावधीत 100 लाख कोटींचा गाठला टप्पा. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याला नवी झळाळी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळ्यात 73,200 रुपयांवर चांदीनंही 85,000 टप्पा ओलांडला. पुण्यात खंडणीसाठी 22 वर्ष विद्यार्थिनीचं अपहरण आणि हत्या तिघांना बेड्या कर्जबाजारीपणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा खंडोबाची पालखी दुपारी गडावरून कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.